तर हे बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहेत. मी फक्त हा फिरवती आहे आणि हा क्लीन निघतोय. तुम्ही कोणत्याही प्रकारचा घासत नाही आहे, काही नाही आहे. आतून बघा किती क्लीन निघतं आहे. फक्त ह्या पाण्याचा वापर करून, आणि पाणी वापरून आपण हे सगळं करतो आहे, त्यामुळे खूप मस्त असा हे व्हिडिओ होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा तुमच्यासमोर रिझल्ट आहे. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणखी एका मस्त अशा नवीन हॅकमध्ये. कालच्या व्हिडिओला तुम्ही मस्त असा प्रतिसाद दिला, त्यामुळे मला असं वाटलं चला आज पण एक नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला पाहिजे. आज असं पाणी बनवतो आहे की ज्या पाण्यामध्ये फक्त आपल्याला हे भांडे टाकायचे आणि भांडं अगदी क्लीन निघणार आहे. त्यामुळे तुमच्यासमोरच आहे बघा, भांडं अगदी क्लीन निघतं आहे. फक्त तुम्हाला हे भांडं असं फिरवत राहायचं आहे आणि भांडं अगदी स्वच्छ असं निघतं. आतून पण भांडं बघा किती स्वच्छ निघतंय. मी ते पाणी त्यामध्ये फिरवती आहे आणि खूप मस्त असं निघतं. तर छोटे छोटे भांडे असतील तर हा हॅक तुम्ही नक्की आजमावू शकता, आणि मोठे भांडे असतील तर कालचा हा जो हॅक आहे तो नक्की आजमावू शकता. लिंक डिस्क्रिप्शनला आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर तुम्ही इकडे बघू शकता, हा माझ्याकडे एक तांबे आहे आणि हे आहे एक प्लेट. तर हे आपल्याला फक्त पाण्यामध्ये डुबवायचं आहे आणि अगदी क्लीन असं निघणार आहे. तर आधी तुम्हाला मी बिफोर दाखवून घेते की हे कशा पद्धतीने. बघा पूर्ण यावरती जे आहे हा काळपट झालेला आहे, जसं की त्याचा ॲक्च्युअल कलर असतो तसा न होता पूर्ण काळपट होऊन ही प्लेटसुद्धा तशीच काळपट झालेली आहे. आता आपण हे स्वच्छ करणार आहोत. आपण हे ठेवूयात बाजूला आणि ते पाणी तयार करून घेऊयात. तर बघा असं एखादं भांडं घ्यायचं आहे, बाउल घ्यायचं आहे की ज्यामध्ये आपलं आपण जे काही तांब्याचे पितळाचे भांडे घेणार आहोत किंवा सिल्वर चांदीचे भांडे घेणार आहोत ते जे आहे त्यामध्ये व्यवस्थितरित्या बुडवता येईल तसं एखादं बाउल ताट किंवा काहीही घ्यायचं आहे. त्यामध्ये घालतो आहोत आपण बघा एक चमचा मीठ. आता मीठ तर आपण रोज भाजीमध्ये टाकतोच, त्यामुळे मीठ आपल्या घरामध्ये अवेलेबल असतंच. तर आपण इकडे घातलेलं आहे मीठ. आणि अजून यामध्ये एक इंग्रेडियंट जाणार आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, आणि तो कुठून आणायचा कसा आणायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा इकडे माझ्याकडे आहे हे लिंबूसत्व. आता लिंबूसत्व कुठे मिळेल, तर लिंबूसत्व जे आहे ते तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात इझिली अवेलेबल आहे. याला सिट्रिक ॲसिडसुद्धा म्हटलं जातं. तर जेवढं मीठ आहे घेतलेलं आपण तेवढंच लिंबूसत्व घालायचं आहे. तर तुम्ही कालच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं, त्यामुळे मला असं वाटलं चला छोटे छोटे जर भांडे असतील तर त्यासाठी तुम्ही नक्कीच हे पाणी तयार करू शकता. म्हणून मग मी हा सुद्धा व्हिडिओ घेऊन आले. जर मोठे भांडे असतील तर तुम्ही तो कालचा हॅक जो आहे तो करायचा आहे. कालचा हॅक म्हणजे कोणता, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर हे आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे कालच, तो तुम्ही जे आहे तो बघू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा भेटेल. तर यामध्ये थोडेसे जे आहे असे बघा ते एका ठिकाणी असे गोळे झाले होते, म्हणून मग मी थोडंसं चमच्याने त्याला असं दाबून घेतलं आहे. यामध्ये घालूयात पाणी. बघा मी आता यामध्ये पाणी घालते, एक ग्लास पाणी घेतलं आहे आणि अजून आपण पाणी घालूयात. तर हे बघा मी पुन्हा एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी घालायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. सिट्रिक ॲसिड आणि जे काही आपलं आपण मीठ घेतलं आहे ते व्यवस्थित यामध्ये पूर्णपणे विरघळून जातं. आता काय करायचं, जे तुमच्याकडे तांब्याचे भांडे असेल, कॉपरचे भांडे असतील, पितळाचे भांडे असतील किंवा चांदी असेल ती अशा पद्धतीने घ्यायची. आणि बघा फक्त आपण आता बुडवतो आहे, रिझल्ट तुमच्या समोर आहे. फक्त आपण बुडवून ठेवतो आहे, काहीच करत नाही आहे, फक्त सोल्युशनमध्ये बुडवलं. फरक तुमच्या समोर आहे, वरती कसं होतं खाली कसं आहे हे बघा. फक्त फिरवत राहायचं आहे, रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. हे बघा या पद्धतीने जेवढे कठीण डाग असतील ते सगळे निघतील. आपण फक्त हे फिरवतो आहे, बाकी काहीच करत नाही आहे. आणि अगदी मस्त असं इझिली हे निघतात. त्याचबरोबर आपण आत पण टाकूयात आणि आत पण बघा किती क्लीन हे निघत आहे. पहिले कसं होतं तुम्हाला फोटो दिसत असेल आणि आता कसं आहे. फक्त आपण हे पाणी अशा पद्धतीने यामध्ये फिरवतो आहे आणि हे सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला पाण्यात फिरवायचं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता, आता हे पाण्याचे डाग आहेत बघा. आता हे डागसुद्धा याने निघणार आहे आणि हे आतलेसुद्धा याने निघतात. आता आपण एकदा प्लेट बघूयात, हे थोडंसं बाजूला ठेवूयात. हे बघा प्लेट फक्त अशी फिरवून घेऊयात आपण आणि तुमच्यासमोर रिझल्ट आहे. हे बघा
आपण फक्त अशी फिरवूयात ही प्लेट आणि मस्त असं ते क्लीन निघणार. तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी मस्त असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत असते त्यामुळे असे भन्नाट व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला आवडतील. हे बघा मागूनसुद्धा मस्त निघतं आहे आणि आपण हे असं यामध्ये थोडंसं ठेवूयात म्हणजे हे अगदी इझिली निघेल. जर तुम्हाला घासायचंच नसेल तर पाण्यामध्ये ठेवू शकता, नसेल तर बघा आता हे पाणी आहे. आता इथे डाग आहेत, रिझल्ट बघा. फक्त आपल्याला असं फिरवून घ्यायचं. तुमच्या समोर आहे रिझल्ट. मी बिलकुल घासत नाही आहे किंवा काहीच करत नाही आहे, फक्त अशा पद्धतीने त्याला फिरवून घेते म्हणजे हे जे डाग आहेत ना हे सुद्धा निघून जातील. आणि त्याच पद्धतीने बॅक साईडला करूयात. हेच पाणी घ्यायचं आहे आणि असं जिथे तुम्हाला वाटतंय की हे डाग आहेत तर ते निघून जातात. बघा फक्त एक गोष्ट करायची. आता आपण हे पाण्यामधनं हे केल्यानंतर तुम्ही विम बार वापरत असाल किंवा जेल वापरत असाल तर त्याने एकदा घासून घ्यायचं म्हणजे नवे कोरे होऊन जातात. आणि लगेच पुसून घ्यायचे. हे बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. आता आपण हे मस्त असं क्लीन काढून घेतलंय. सेम पद्धतीने हे सुद्धा तसंच करूयात. तर असं चोळत राहायचं फक्त. तर हे बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. मी काय केलंय आता, फक्त हे साबणाने स्वच्छ धुवून घेतलंय आणि पुसून घेतलंय म्हणजे काय होईल पाण्याचे यावरती डाग होणार नाही म्हणून. आता तुम्हाला मी एक गोष्ट नक्की सांगेल, त्या सोल्युशनमध्येच आपल्याला हे ठेवायचं नाही आहे, लगेच घासून सुकवून घ्यायचं आहे म्हणजेच कपड्याने पुसून घ्यायचं नाही तर मग ते पुन्हा डाग व्हायला लागतात. अजून एक गोष्ट, आता बघा तुम्ही हा तांब्या बघितला असेल, तुम्हाला बिफोरचा फोटो दिसत असेल, यामध्ये पूर्ण पाण्याचे डाग होते. ठीक आहे, आपण हे सोल्युशनमध्ये जेव्हा फिरवलं तर डाग हे हलकेसे होत होते पण पूर्णतः जात नव्हते. मग काय करायचं आहे, हे सोल्युशनमध्ये फिरवायचं आहे आपल्याला आणि लगेच जे आहे घासणीने म्हणजेच जे तुम्ही व्हीम जेल वापरत असणार किंवा घासणी वापरत असणार त्याने फक्त घासून घ्यायचं आहे. आणि बघा डागसुद्धा गेलेले आहेत आणि तुमच्यासमोर रिझल्ट आहे. मी काहीच कट केलेलं नाही किंवा काहीच नाही. बघा हे अगदी तुमच्यासमोर आहे, आतून किती स्वच्छ झालं आहे आणि बाहेरून किती स्वच्छ झाले अगदी रिझल्ट तुमच्यासमोर आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करू शकता. आता काय करूयात आपण, पुन्हा मी तुमच्यासमोर एक दाखवते घेऊन म्हणजे तुम्हाला अजून. हे बघा हे आता आपण जे आहे ते कॉपरचं बघितलं, हे पितळाचं आपण बघूयात. मी कॉपर तुमच्यासमोर दाखवलं, आता हे बघा पितळसुद्धा किती क्लीन निघतं आहे. फक्त तुम्हाला हे असं बोटाने जर काही ठिकाणी असेल तर फक्त फिरवायचं आहे आणि स्वच्छ साबणाने धुवून घ्यायचं आहे. रिझल्ट तुमच्या समोर आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हे बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे, पूर्णतः मी सुकवून घेतलेलं आहे. आतून बघा किती छान निघालेलं आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर काळोखीतनं यायला लागला आहे पण आतून सुद्धा अगदी चकचकीत निघालं आहे. आणि हे बघा ही प्लेट, तर प्लेट बघा किती पहिले घाण होती आणि आता पण बघा किती मस्त अशी निघालेली आहे. नक्कीच हे सोल्युशन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत जो आहे तो पूर्ण बघा. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि भेटूयात नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.